Hello everyone, we will start for the next experiment in the pharmaceutics 1, experiment number 45, to prepare, evaluate and submit 10 gram of atropine sulfate eye ointment IP. So in previous experiment we seen the preparation of atropine sulfate eye drop. So now we will prepare the atropine sulfate eye ointment IP. So apparatus required for this experiment are volumetric cylinder 25 ml, then beaker 100 ml capacity, then spatula, dispensing balance, face mask, gloves, hot air oven, butter paper, mortar pestle, ointment tube and the crimping machine. So formulation for this atropine sulfate eye ointment is, it contains the atropine sulfate IP 1% W by W, that is 1% weight by weight, and it requires a sterile eye ointment base quantity sufficient to make the weight. So quantities are given for the 100 gram. We have to calculate the quantities for the 10 gram. So just calculate the factor, that is 10 upon 100, it is 0.1. So multiply each quantity by the 0.1, you will get the quantities taken. Then use of ingredients are the atropine sulfate IP. It is a parasympatholytic or the anticholinergic drug. Then sterile eye ointment base, it is a vehicle for the ointment. So the eye ointment base has the following composition. So eye ointment ja hai. Ointment, all of you know, it is a semi-solid preparation. So it requires the ointment base as a vehicle. So ata hai ointment base kasha prakare tayar kela jata. For the 100 gram of the ointment base, we require the liquid paraffin 10 gram, wool fat 110 gram, yellow salt paraffin 80 gram. So just liquid paraffin, wool fat and yellow salt paraffin दिलेल्या क्वांटिटीजमध्ये वे करायचं आहे आणि मिक्स करून त्यांना मेल्ट करायचं आहे टू गेट अ ऑइंटमेंट बेस. अशा प्रकारे फर्स्ट आपण ऑइंटमेंट बेस तयार करून घेतो आहे, त्यानंतर त्याला रूम टेम्परेचरला कूल करायचं आहे, त्यानंतर आपल्याला जी काही सफिशियंट क्वांटिटी हवी असेल ॲट्रोपिन ऑइंटमेंटसाठी ती त्यातून वे करून घ्यायची. ओके, सो ॲट्रोपिन सल्फेट ऑप्थाल्मिक ऑइंटमेंट इज अ ॲट्रोपिन सल्फेट इन अ सुटेबल ऑइंटमेंट बेस. सो जस्ट आपण काय करतो आहे, ॲट्रोपिन सल्फेट सुटेबल ऑइंटमेंट बेसमध्ये इनकार्पोरेट करतो आहे. सो इट कंटेन लॉस नॉट लेस दॅन 90% W/V अँड नॉट मोर दॅन 110% W/V ऑफ द लेबल अमाऊंट ऑफ ॲट्रोपिन सल्फेट. सो इट इज स्टराईल प्रोडक्ट, देअरफॉर असेप्टिक टेक्निक्स आर यूज. अगेन ऑइंटमेंट तयार करण्यासाठीसुद्धा प्रॉपरली आपण असेप्टिक टेक्निक फॉलो करायचे आहेत. असेप्टिक रूममध्येच सर्व फॉर्म्युलेशन आपल्याला करायचं आहे आणि त्याचं पॅकेजिंग करायचं आहे. सो ॲट्रोपिन सल्फेट इज अ पॅरासिम्फेथोलायटिक अँड इज यूज प्रायवर टू द ऑफ्थाल्मिक एक्झामिनेशन ऑर द ऑफ्थाल्मिक सर्जरी. देन येलो सॉल्ट पॅराफिन इज यूज बिकॉज इट इज अ अनब्लीच अँड डज नॉट कॉज इरिटेशन ऑफ द आईज अँड द बेस हॅज अ प्रॉपर कन्सिस्टन्सी अँड इट शुड नॉट बी व्हेरी हार्ड अँड डज नॉट इरिटेट द आईज. सो सॉल्ट पॅराफिनच्या दोन कॅटेगरीज आहेत, एक आहे येलो सॉल्ट पॅराफिन, अनादर आहे व्हाईट सॉल्ट पॅराफिन. सो आय ऑइंटमेंट्स तयार करण्यासाठी आपण येलो सॉल्ट पॅराफिन यूज करतो, व्हाईट सॉल्ट पॅराफिन यूज केलं जात नाही. कारण व्हाईट सॉल्ट पॅराफिन हे जे आहे ते येलो सॉल्ट पॅराफिनपासून तयार केलं जातं बाय द ब्लिचिंग प्रोसेस. येलो सॉल्ट पॅराफिनचं ब्लिचिंग केलं जातं आणि आपल्याला व्हाईट सॉल्ट पॅराफिन मिळतं. सो कदाचित व्हाईट सॉल्ट पॅराफिनमध्ये ब्लिचिंग एजंटचे काही ट्रेसेस किंवा अमाऊंट प्रेझेंट असू शकतात. जर का आपण व्हाईट सॉल्ट पॅराफिन ऑइंटमेंटसाठी यूज केलं तर ते ब्लिचिंग एजंट आपल्या आईजना इरिटेशन करू शकतात. सो बेस्ट वे आपण काय करतो, इथे ओनली येलो सॉल्ट पॅराफिन आपण इथे यूज करतो आहे. व्हाईट सॉल्ट पॅराफिन इज नॉट यूज इन द आय ऑइंटमेंट, ओनली येलो सॉल्ट पॅराफिन इज यूज इन द आय ऑइंटमेंट. तुम्हाला अशा प्रकारचं मल्टिपल चॉईस क्वेश्चनमध्ये विचारलं जाऊ शकतं.
question. Okay. Then next one is the procedure. While preparing the ophthalmic ointment, aseptic technique are used. Okay, properly आपल्याला aseptic area मध्ये सर्व प्रोसिजर करायची आहे. First, melt together the wool fat, yellow salt paraffin and the liquid paraffin. Wool fat, yellow salt paraffin आणि liquid paraffin वे करायचे आणि ते properly melt करून घ्यायचे. Again, filter the hot mixture through a coarse filter paper, place in a heated funnel. आपण हीट जॅकेटेड फनेल किंवा स्टीम जॅकेटेड फनेल यूज करायचे आणि मेल्टेड ऑइलमेंट बेसचं फिल्टरेशन करून घ्यायचं आहे टू रिमूव एनी फॉरेन पार्टिकल्स ऑर द पार्टिक्युलेट मॅटर प्रेझेंट इन दॅट बेस. ओके, देन स्टरलाइज द बेस बाय हिटिंग ॲट अ 150 डिग्री सेल्सियस फॉर 2 hours इन अ हॉट एअर ओव्हन. त्यानंतर त्या बेसचं स्टरलायझेशन करून घ्यायचं आहे, त्यासाठी आपण हॉट एअर ओव्हन यूज करतो आहे. सो ओव्हनमध्ये 150 डिग्री सेल्सियसला 2 hours स्टरलायझेशन करून घ्यायचं. देन प्रिपेअर द स्टराईल सोल्युशन ऑफ ॲट्रोपिन सल्फेट इन द स्मॉलेस्ट क्वांटिटी ऑफ द वॉटर फॉर इंजेक्शन. त्यानंतर काय करायचं आहे, ॲट्रोपिन सल्फेटची जी काही रिक्वायर्ड क्वांटिटी आहे ती स्मॉल अमाऊंट ऑफ वॉटरमध्ये डिझॉल्व करून घ्यायची आहे. त्यासाठी वॉटर फॉर इंजेक्शन यूज करायचं आहे. देन ट्रायचुरेट डिस सोल्युशन मेल्टेड बेस ऑफ द आय ऑइंटमेंट यूजिंग द स्टराईल मॉर्टर अँड पेस्टल. सो रिक्वायर्ड क्वांटिटी ऑफ ऑइंटमेंट बेस आणि ॲट्रोपिन सोल्युशन हे यांना मॉर्टर पेस्टलमध्ये प्रॉपरली ट्रायचुरेट करून घ्यायचं आहे किंवा मिक्सिंग करायचं आहे त्यांचं अंडर लॅमिनार एअरफ्लो इन असेप्टिक एरिया. पूर्ण प्रोसिजर आपण लॅमिनार एअरफ्लो अंडर करायची आहे असेप्टिकली. देन नेक्स्ट वे एम्प्टी स्टराईल ऑइंटमेंट ट्यूब. त्यानंतर आपण जे काही ऑइंटमेंट आहे ते ऑइंटमेंट ट्यूब्समध्ये फिल करायचं आहे. सो ऑइंटमेंट ट्यूबसुद्धा आपण स्टरलाइज करून घ्यायचे आहेत प्रिवियसली. देन फिल द ॲट्रोपिन सल्फेट ऑइंटमेंट इन अ ट्यूब बाय द वेट यूजिंग स्पॅचुला. स्पॅचुलाच्या साह्याने आपण ऑइंटमेंट ट्यूब फिल करून घ्यायची आहे. देन त्याला आपण क्रिम्पिंग मशीन यूज करून ट्यूबचा जो काही एंड आहे तो सील करून घ्यायचा आहे प्रॉपरली. आफ्टर फिलिंग डू द क्रिम्पिंग ऑफ द ट्यूब फ्रॉम अन एंड. ओके, सो दिस इज द प्रिपरेशन मेथड. देन नेक्स्ट वन इज द कॅटेगरी ऑफ द ॲट्रोपिन सल्फेट आय ऑइंटमेंट. इट इज अ पॅरासिम्फेथोलायटिक ऑर द अँटीकोलिनर्जिक मेडिसिन. देन लेबलिंग इन्स्ट्रक्शन गिवन ऑन द ट्यूब आर इफ इरिटेशन पर्सिस्ट ऑर इन्क्रीजेस डिसकंटिन्यू द यूज अँड कन्सल्ट द फिजिशियन. देन डू नॉट टच द टीप ऑफ द ड्रॉपर ऑर द ट्यूब ॲज इट मे कंटामिनेट द कंटेंट्स. देन यूज द प्रिपरेशन विद इन 4 weeks आफ्टर ओपनिंग द कंटेनर. सो सेम ॲज आय ड्रॉप, आय ऑइंटमेंटसुद्धा आपल्याला विदिन द 1 month यूज करायचे आहेत आणि त्याची स्टरिलिटी मेंटेन करायची आहे. देन नेक्स्ट आर द लेबलिंग ऑफ दिस फॉर्म्युलेशन. राईट डाऊन द नेम ऑफ फॉर्म्युलेशन. Then write down the quantities given in formulation and the composition of formulation. Then write the category, dose, then the different warnings or the instruction for the use of ointment. Then batch number, manufacturing date, expiry date and the MRP. Then next do the evaluation. First is the description of the ointment. Specification is that ointment should be clear, so check the clarity and write down the observation. Then odor, the ointment should be odorless, that is specified in the IP. So take a odor and write down the odor of the formulation, either it is odorless or it is having any type of odor. Then particles, it should not contain any foreign particles, so check for that and write down the observation. Finally write down the result. That is 10 gram of ॲट्रोपिन सल्फेट आय ऑइंटमेंट आय पी इज सबमिटेड इन अ वेल क्लोज कंटेनर विथ अ नीट लेबल कम्प्लाइंग द इव्हॅल्युएशन टेस्ट और इन अ ऑइंटमेंट ट्यूबसुद्धा म्हणू शकता तुम्ही इथे. देन सॉल्व द क्वेश्चन्स गिवन इन एक्सरसाइज. फर्स्ट क्वेश्चन इज व्हाय व्हाईट सॉल्ट पॅराफिन इज नॉट यूज इन द प्रिपरेशन ऑफ आय ऑइंटमेंट बेस. बिकॉज व्हाईट सॉल्ट पॅराफिन इज प्रिपेअर्ड बाय ब्लिचिंग द येलो सॉल्ट पॅराफिन.
So it may contain the traces of the bleaching agent, which may cause the irritation to the eyes. That's why the yellow salt paraffin is used in the preparation of eye ointment base. Then state the role of liquid paraffin and the Yule fat in the eye ointment base. They are used as a vehicle. Then state the aseptic technique used in the preparation of atropine sulfate eye ointment. Okay, कोणती aseptic technique आपण use केलेली आहे ती तिथे लिहायची आहे. That is we are using the sterilized base. Again we use all sterile equipments. Then we do all the preparation under the laminar airflow. Then state the method of preparation of atropine sulfate ointment. That is the trituration method. Then state the sterilization process for the eye ointment base. We have used the dry sterilization method. That is we use the hot air oven. Then state the category of the atropine sulfate eye ointment. It is the parasympatholytic or the anticholinergic medicine. Then why preservative is not added in a atropine sulfate eye ointment. Okay, because all the procedure we have done aseptically, so it need not to add the antimicrobial preservative in that. We maintain the sterility of the product also. The next one is a experiment number 46 is to prepare, evaluate and submit 10 ml of zinc sulfate eye drop IP. Again it is a eye drop preparation, that is zinc sulfate eye drop. So apparatus required for this preparation are volumetric cylinder of 100 ml capacity, then beaker 250 ml, then conical flask of the 100 ml capacity, then the autoclave, spatula, dispensing balance, sintered glass filter, face mask, gloves, vial and the rubber closure. So ingredients required for this formulation are zinc sulfate, then phenyl mercuric nitrate, purified water, quantity sufficient to produce the final volume. So quantities are given for the 100 ml and we have to prepare the 10 ml of the eye drop. So calculate the factor required quantity, that is 10 ml, quantity given it is 100 ml. So factor will be 0.1. So multiply each quantity given by the 0.1, you will get the quantities taken. Then use of ingredients, zinc sulfate, it is used as an astringent, all the mild antiseptic. Then phenyl mercuric nitrate, it is a preservative. Purified water, it is a vehicle. Okay, so next one is, what is mean by astringent? Astringent, these are the agents which causes the precipitation of the protein or which stop the bleeding. The next one is the procedure. Zinc sulfate eye drop contain not less than 0.22% and not more than 0.28% W/V of the zinc sulfate. Okay, so आपण इथे 0.25% eye drop तयार करतोय, तर त्याचे लिमिट काय आहेत? इट शुड नॉट कंटेन लेस दॅन 0.22%, दॅट इज 22%, अँड नॉट मोर दॅन 0.28% ऑफ द झिंक सल्फेट. सो दीज आर द लिमिट्स फॉर द कॉन्सन्ट्रेशन ऑफ दिस झिंक सल्फेट इन दिस आय ड्रॉप. अगेन इट इज यूज ॲज अ ॲस्ट्रिंजंट अँड अ माइल्ड अँटीसेप्टिक. झिंक सल्फेट ऑल्सो हॅज अ अँटीसेप्टिक प्रॉपर्टीज. So it is used for treating the inflammation and the infection of eye, such as conjunctivitis. Conjunctivitis, it is a inflammation of the conjunctiva. It may be due to the any infection. So the astringent and the antiseptic agents are added to relieve the inflammation and the infection. Again, it contains 0.002% W/V of the phenyl mercuric nitrate as a preservative. So this eye drop can be sterilized by following methods, that is by autoclaving, then sterilization by the aseptic techniques,
then heating with the bactericide for the 30 minutes at the 98 to 100 degree Celsius. The next one is, so this is the theory of this formulation. Next one is the procedure. First, prepare the stock solution, phenyl mercuric nitrate in a purified water. Okay. First, आपल्याला काय करायचं आहे इथे फिनाइल मर्क्युरिक नायट्रेट हे जे आहे पावडर फॉर्ममध्ये असतं आपल्याला इथे एम एलमध्ये ॲड करावं लागेल कारण त्याचं कॉन्सन्ट्रेशन खूपच कमी आहे सो ती क्वांटिटी वेएबल नाही आहे किंवा ती क्वांटिटी आपण वे करू शकत नाही सो बेटर वे त्याचं डायल्यूट सोल्युशन तयार करून घ्यायचे आणि इक्विवलंट एम एल त्याच्यामध्ये ॲड करायचे देन पिपेट आउट द रिक्वायर्ड क्वांटिटी ऑफ फिनाइल मर्क्युरिक नायट्रेट अँड डिझॉल्व इन अ प्युरिफाईड वॉटर ओके फर्स्ट रिक्वायर्ड क्वांटिटी ऑफ प्युरिफाईड वॉटरमध्ये फिनाइल मर्क्युरिक नायट्रेट ॲड करायचं आहे देन डिझॉल्व द झिंक सल्फेट इन अबाउट सोल्युशन त्यानंतर त्यामध्ये रिक्वायर्ड क्वांटिटी ऑफ झिंक सल्फेट वे करून ॲड करायचे आणि डिझॉल्व करायचे देन फिल्टर द सोल्युशन अँड ट्रान्सपोर्ट द फायनल कंटेनर ओके देन चेक द क्लॅरिटी of the solution again filter it by using the sintered glass filters then fill the formulation in the final containers so do all this procedure under the laminar airflow then seal and sterilize by one of the following method either do the autoclaving or sterilize solution by the filtration and transfer aseptically to the sterile container or sterilize by maintaining at a 98 to 100 degree celsius for the 30 minutes so ya different methods ne apan sterilization karu shakto कंटेनरमध्ये फिलिंग केल्यानंतर देन कॅटेगरी ऑफ दिस फॉर्म्युलेशन इट इज अ ॲस्ट्रिंजंट अँड द माइल्ड अँटीसेप्टिक देन स्टोरेज कंडिशन रिक्वायर्ड आर स्टोर इन अ कूल प्लेस देन डू द लेबल फॉर दिस फॉर्म्युलेशन राईट डाऊन द नेम ऑफ फॉर्म्युलेशन राईट डाऊन इट्स क्वांटिटी देन राईट डाऊन द कंपोजिशन अलॉंग विथ देअर क्वांटिटीज देन मेन्शन द कॅटेगरी स्टोरेज कंडिशन अँड द डिफरंट वॉर्निंग्स ऑर द इन्स्ट्रक्शन prescribe for the eye drops then write down the batch number license number manufacturing date expiry date MRP etc then do the observation and write down the evaluation do the evaluation and write down the observations first one is the description of the eye drop either it is clear okay specified that it should be clear then write down the odor eye drop should be odorless then write down the clarity test presence of any particles it should not contain any particles okay these are the specification and the write down observations accordingly then result that is 10 ml of zinc sulfate eye drop IP is submitted in a well closed container with a neat label complying the evaluation test then So all the exercise given, that is give formulation of the zinc sulfate eye drop IP, okay? जे काही formulation आहे formula तो लिहायचं आहे तुम्हाला तिथे Then state the different preservative used in the ophthalmic preparation and what concentration, okay? Phenyl mercuric nitrate आहे chlorocrysol आहे हे सर्व जे आपण इंट्रोडक्शनमध्ये बघितलेले आहेत ते प्रिझर्वेटिव्ह अलॉंग विथ देअर कॉन्सन्ट्रेशन लिहा देन स्टेट द रोल ऑफ बफरिंग एजंट अँड द टॉनिसिटी कंट्रीब्युटर इन द ऑप्थॅल्मिक प्रिपरेशन ओके बफरिंग एजंट्स आर ॲडेड टू मेंटेन द पीएच ऑफ द फॉर्म्युलेशन ड्युरिंग इट्स स्टोरेज देन टॉनिसिटी कंट्रीब्युटर्स आर ॲडेड टू मेक द ऑप्थॅल्मिक प्रिपरेशन आयसोटोनिक विथ द लॅक्रिमल सिक्रिशन्स देन नेक्स्ट क्वेश्चन इज स्टेट द डिफरंट मेथड्स फॉर प्रिपरेशन ऑफ आय ड्रॉप्स ओके जनरली दे आर प्रिपेअर्ड बाय द solution method either we are using the aqueous vehicles or the oily vehicle depending on the need of the drug or solubility of the drug then what is the category of zinc sulfate eye drop IP and explain it is used as an astringent and the antiseptic so this is about the atropine sulfate eye drop so here we covered all the experiments okay so complete the journal write down all things in the journal okay so you may be have to upload the PDF of the completed journal during the examination so evaluation can be done depending on the journal completion
status, okay? So complete the journal up to the experiments completed. Okay, so now here we completed the pharmaceutics one practicals. The next one experiment is remaining, that is report the visit to the pharmaceutical industry. Okay, so for any query regarding the journal writing or any problem regarding the practicals, you can ask me. Okay, then all the best for your exams and thank you for your attention.